नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सागर तळरचना। यामध्ये मागील भागामध्ये आपण सागरी संचयन म्हणजे काय, त्यामध्ये सागरी अवसाद याची माहिती घेतली। या भागामध्ये आपण सागरी निक्षेप म्हणजे काय याची माहिती घेऊया। तर बालमित्रांनो, या ठिकाणी सागरी अवसाद हे तुम्हाला माहिती आहे की खंडावरील नद्या, हिमनद्या आपल्याबरोबर जाडी भरडी वाळू, दगड गोटे, मातीचे सूक्ष्म कण वाहून आणतात आणि भूखंड मंचावर त्यांचं त्या ठिकाणी संचयन होतं। संचयन होतं म्हणजे साचतात आणि त्यालाच सागरी अवसाद असे म्हणतात। परंतु बालमित्रांनो, या ठिकाणी सागरी मैदानाच्या खोल अशा भागामध्ये, या ठिकाणी आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की सागराचा जो विशेषतः सर्वात खोल जो भाग आहे, डोह आहेत, गर्ता आहेत, सागरी मैदान आहे, या भागामध्ये वारंवार भूकंप आणि ज्वालामुखी होत असतात। ज्वालामुखीच्या उद्रेकामधून त्या ठिकाणी राख बाहेर पडते आणि ती राख आणि लावा रस याचं त्या ठिकाणी सागराच्या तळभागामध्ये, खोल भागामध्ये संचयन होतं। त्याचबरोबर सागराच्या या तळभागामध्ये, महासागरामध्ये असलेले जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, हे मृत पावल्यानंतर त्यांचंही संचयन या खोल भागामध्ये झालेलं आढळून येतं। त्यांचं विघटन होऊन त्यांच्या अतिसूक्ष्म कणांमध्ये हे संचयन त्या ठिकाणी सागराच्या मैदानी भागामध्ये, खोल भागामध्ये आपल्याला झाल्याचे आढळून येते। खोल भागामध्ये अतिसूक्ष्म कणांच्या स्वरूपात मातीचे कण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या तळभागावर साचतात। त्या मातीच्या कणांमध्ये प्राण्यांचे, वनस्पतींचे अवशेष त्याच्यामध्ये मिक्स झालेले असतात आणि हा एक प्रकारचा मृदू, अतिशय मऊ असा चिखल तयार होतो आणि या चिखलाच्या स्वरूपामध्ये सागरी मैदानामध्ये हे जे संचयन होतं, या संचयनामध्ये प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अवशेषांचे जे प्रमाण असतं ते प्रमाण त्या ठिकाणी साधारणतः 30% आढळून येतं। म्हणजे जे काही त्या ठिकाणी संचयन होतं त्यामध्ये मातीचे कण, प्राण्यांचे आणि वनस्पतींचे सूक्ष्म कण यामधलं जे चिखल तयार होतो त्या चिखलामध्ये प्राण्यांचा आणि वनस्पतींच्या कणांचं जे प्रमाण आहे ते साधारणतः 30% आहे। तर बालमित्रांनो, याचं स्वरूप अत्यंत मृदू, मृदू म्हणजेच मऊ असं, अतिशय सूक्ष्म कणांचा हा मृदू चिखल त्या ठिकाणी साचलेला असतो आणि मग या साचलेल्या मृदू चिखलाला सागरी मैदानी आणि खोल भागामध्ये जे संचयन झालेलं असतं या संचयनाला सागरी निक्षेप असे म्हणतात। तर बालमित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल सागरी निक्षेप म्हणजे काय। तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, महासागरामधील प्राणी वनस्पती यांचे अवशेष, अवशेष म्हणजेच मृत पावल्यानंतर जे काही शिल्लक राहतं त्याला अवशेष असे म्हणतात। मग हे अवशेष तसेच महासागरातील पाण्यातील मातीचे सूक्ष्म कण यांचं संचयन, तसेच लावारस, ज्वालामुखीतून जो लावारस बाहेर पडतो तो लावारस, राख यांचं संचयन तळभागामध्ये मृदू चिखलाच्या स्वरूपात होते, त्यालाच सागरी निक्षेप असे म्हणतात। तर बालमित्रांनो, आपण पुढील भागामध्ये उर्वरित संचयनाची माहिती घेऊया। धन्यवाद।